नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, आपण काल चर्चा केलीच होती की मार्केट रेंज ब्रेक करणार, आणि तुम्ही पाहिलं असेल की आज जोरदार मोमेंट आपल्याला याच्यामध्ये मिळत होत्या। महत्त्वाची गोष्ट काय तर पूर्णपणे आत्ताच्या कंडिशनला जो सिनेरियो तयार होतोय तो मार्केट पूर्णपणे करेक्शनच्या तयारीत आहे, अशा लेवल्स आपल्याला इथे दिसत आहेत। मग पुढे काय करायचं हे तुम्हाला इथे मी सांगणार आहे। त्यातल्या त्यात मार्केट टॉपला असल्यावर काय करायचं हे आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, जेणेकरून इथून मार्केट खाली पडलं तर तुम्ही टेन्शनमध्ये येणार नाहीये। त्यासाठी क्विकमध्ये जाऊन ती व्हिडिओ पाहायची आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला अशा अपडेट्स समजणार पण नाहीयेत। आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलला असाल तर इथे सबस्क्राईब करा, तेच खाली टेलिग्रामची पण लिंक आहे, कारण अशा अपडेट्स डिटेलमध्ये तुम्हाला विथ स्टॉकच्या लेवल्सही आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो। डायरेक्टली येतोय निफ्टीपाशी। निफ्टीची जर कंडिशन्स पाहायला गेलो तर मी आता तुम्हाला काही मुद्दाम एक 2 ते 3 लेवल्स देण्याचा पण प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला आणखीन मोर स्पेसिफिक जाता येईल। जर तुम्ही सकाळचा आपला वेबिनार पाहिला असेल तर तुम्ही पाहिले असतील कशा छान पद्धतीने लेवल्स काम करत होत्या आणि अगदी तुमच्या समोर। ओके, आता उद्याची कंडिशन 19699 अर्थात 19,707 क्लोजिंग आहे। उद्या कुठे एंट्री करायची, पहिली गोष्ट, अपसाइड डाउनसाइड कुठेही एंट्री करू शकतो, फक्त महत्वाचे असतील लेवल्स। पहिली लेवल असेल 19,740, 19,740 च्या वरती तुम्हाला अपसाइडची एक एंट्री भेटेल की जी नॉर्मली 19,840 ते 50 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल। पहिली गोष्ट, 19,840 च्या वरती पुढचा लेवल ओपन होईल जवळपास 20,000 दिशेने, म्हणजे पुन्हा एकदा लाईफ टाईम हायच्या दिशेने तो प्रवास सुरू करेल जर 19,850 वर सस्टेन झाला तर। कमीत कमी एक तास त्या लेवलच्या वर राहणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, डाऊनसाईड कुठे ऍक्टिव्ह करायची आहे, महत्वाची गोष्ट याच्यामध्ये 19,600 हा एक इम्पॉर्टंट झोन आहे। 19,600 खाली स्पॉट आल्याशिवाय तुम्हाला कुठेही डाऊनसाईडला सेलिंगला पुटला हात लावायचा नाहीये। याच्या खालीच पुट ऍक्टिव्ह होतील, जे याच्या आधी गडबड करतील चुकून माकून प्रॉफिट होईल, परंतु ट्रॅप होऊ शकतात, आलेला प्रॉफिट 10 मिनिटांमध्ये जाऊ शकतो। 19,600 खाली पुटचा विचार करा जो तुम्हाला 19,480 अर्थात 19,400 पर्यंत किंवा 19,500 पर्यंत, म्हणजे 200 पॉईंट तुम्हाला खालच्या साईडला आहेत आणि फास्टमध्ये, कसे फास्टमध्ये, ओके। तर ही गोष्ट इथे तुम्हाला फोकस करायची आहे आणि 19,600 पासून जवळपास 19,740 इथे थोडं शांत राहा, इथे मोठे ट्रेड नका मारो। तुम्हाला जर अनुभव नाही तर शांत राहणं गरजेचं आहे। आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीचे जर कंडिशन्स पाहायला गेले तर आज डबल टॉप टेस्ट करून ती खाली आलेली आहे। आता उद्या एंट्री लेवल्स कुठे बनणार, 2 प्रकारचे लेवल आहेत। डाऊनसाईडचं मी आधी चर्चा करेल। 45,600 हे एक इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो, याच्या खालीच तुम्हाला शॉर्ट सेलचा किंवा ऍट द मनीचा तुम्ही पुटचा विचार करायला हरकत नाहीये विथ प्रॉपर अनालिसिस करून। याच्या खाली तुम्हाला सगळ्यात आधी 45,290 पर्यंत घेऊन जाईल तो। 45,290 जर खाली तो कमीत कमी 30 मिनिटापेक्षा राहतोय तर तुम्हाला डायरेक्ट स्मार्ट फॉल मिळेल की जो 45,044,800 आणि 44,587 एवढ्या लेवल्स येतात। अर्थात हे काय एका दिवसामध्ये येणारे लेवल नाहीये, कमीत कमी आपणाला 45,600 खाली 400 ते 450 पॉईंट देऊ शकतो एवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे। पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, अपसाईडला कुठे बसायचंय तर 45,900 जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत अपसाईडचा विचार डोक्यात आणू नका, ट्रॅप होणार आहे तुम्ही। कारण तुम्ही सकाळी तर बघितलंच आहे, ज्यांनी अटेंड केला त्यांनी वेबिनार, नाही अटेंड केला तर आवर्जून बघा, ओके। कारण 45,900 वरती 46,000 हा क्विक रेजिस्टन्स असेल, 46,000 वरती तुम्हाला तो डायरेक्ट पुन्हा एकदा लाईफ टाईम हाय पर्यंत घेऊन जाईल अर्थात 46,300 पर्यंत, ओके। तर दोन्ही लेवल्स देतोय, जिकडे जाईल तिकडे तुमचा प्लॅन रेडी पाहिजे, लक्षात ठेवा। मला काय वाटतंय, तुम्हाला काय वाटतं, याला शून्य व्हॅल्यू आहे, हा काय सांगतोय त्याच्यानुसार पुढे जायचं आहे आपल्याला, हेच तुम्हाला शिकवतोय। एक गॅरंटी देतो मित्रांनो, तुम्ही जर कंटिन्यू माझ्या जर व्हिडिओज बघितले तर 3 महिन्यामध्ये तुम्ही स्वतः अनालिसिस करू शकता कुठल्याही स्टॉकचं, आणि जर तुम्ही ऍडव्हान्स कोर्समध्ये असाल तर तुम्ही कुठल्याही स्टॉकचं प्रॉपर अनालिसिस करून ट्रेड विथ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करू शकता, कारण एवढं इन्साइट्स मी तुम्हाला याच्यामध्ये देतोय दोन्हीकडूनही, त्यामुळे कनेक्टेड राहा आमच्याशी। फिन निफ्टीकडे येतोय। फिन निफ्टीची कंडिशन्स आपण इथे पाहायला गेलो तर आत्ताचं क्लोजिंग आहे 20,424, अपसाईडला कुठे एंट्री करायची आहे 20,460 लिहून ठेवा। 20,460 वरतीच तुम्हाला अपसाईडमध्ये एंट्री मिळेल की जी तुम्हाला 20,500, 20,560, 20,600 पर्यंत घेऊन जाईल, ओके। फिन निफ्टीमध्ये एकदम खूप मोठी रॅली शक्यता कमी असते,
तरी पण पॉइंट्स देऊन ठेवतोय, कारण त्या लेवल्स प्रमाणे तुम्ही ट्रेल करू शकता टार्गेट्स आणि स्टॉप लॉस. दुसरी गोष्ट, डाऊन साईडला जर तुम्ही बघायला गेले तर 20,800 हा एक इम्पॉर्टंट लेवल आहे. 20,800 सपोर्ट ब्रेक केला तर याच्यामध्ये फॉल मिळेल, ठीक आहे, आजचा डेलोच्या खाली पण तुम्हाला एंट्री मिळेल, परंतु ती खूप मोठी रॅली नाही देऊ शकत, कारण हा थोडा स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे 20,280 ला. ओके, 20,280 च्या खाली 20,210 आणि त्याच्या खाली 19,950 ही मोठी लेवल आहे, परंतु 20,210 खालची लेवल कदाचित उद्या नाही भेटू शकत. जर निफ्टी बँक निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर असेल तर साहजिक इकडे अनुभवता येईल, नसेल तर पुढच्या आठवड्यामध्ये येऊ शकतं. परंतु एक जर कंडिशन फॉर्म पाहायला गेलो तर पूर्णपणे तो करेक्शनच्या तयारीत दिसतोय, म्हणून आम्ही म्हणतोय की मार्केट थोडं करेक्शनमध्ये येऊ शकतं ऍज पर टेक्निकल, मला वाटतं म्हणून काही नाही याच्यामध्ये. तसेच तुम्हाला अशाच प्रकारे मला भेटायचे, ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, तर 12 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात आम्ही येतोय, तसेच 13 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये आम्ही येतोय. सायंकाळी आम्ही सेमिनार्स ठेवतोय जिथे तुम्ही आपली मनी ब्लू प्रिंट फॉर ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टिंग साठी काय आहे त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि खूप साऱ्या गोष्टी मिळतील. प्लस तुम्ही मला समोरासमोरही भेटून तिथे तुमची शंका निरसन करू शकता ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग बाबत. आता 4 स्टॉक आम्ही काही स्टडीसाठी काढलेले आहेत, ते पण पटकन लिहून घ्या. याच्यामध्ये पहिला असेल युनायटेड ब्रिवरीज लिमिटेड अर्थात UBL. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो 1554 रुपयाला आज भाव बंद आहे, 1558 वरती तुम्हाला याच्यावर फोकस करायचा आहे. याच्यानंतर 2 नंबरचा स्क्रिप्ट राहील सिंजिन इंटरनॅशनल लिमिटेड, यामध्ये आम्हाला 810 रुपयाला बंद भाव दिसतोय, 814 वरती सिंजिनवर फोकस करा. 3 नंबरचा स्टॉक याच्यामध्ये फोकस करा हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड HPCL, 291.60 भाव बंद आहे, 288 खाली याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे, किंवा 290 राऊंड फिगर लक्षात ठेवली तरी चालेल. 290 खाली HPCL मध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होतील. आणि 4 नंबरचा स्टॉक असेल इंडियन हॉटेल्स लिमिटेड, इंडियन हॉटेल्समध्ये 384 भाव बंद आहे, 382 खाली याच्यामध्ये सेलिंग प्रेशर वाढू शकतं. तर मित्रांनो अशा प्रकारे होते 4 स्टॉक्स, आणि तुम्हाला असे स्टॉक्स तुम्हाला दर वीकली पाहिजेत वीकली अनालिसिसमध्ये स्विंग ट्रेडसाठी, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे डिमॅटच्या, ओपन करा, आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आणि आमच्या स्पेशल सपोर्ट ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायचे प्रत्येकाने. धन्यवाद.